नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शारंग पांडे आज आपण फौजदारी कायद्यातल्या एका वेगळ्या विषयाबद्दल बोलू जामीन म्हणजे काय जामीन करवणे किंवा जामीन घेणे काय असतं कोण व्यक्ती जामीनदार बनवू शकते आणि जामीन घेण्यासाठी जामीनदाराला कुठली कागदपत्रं न्यायालयात दाखल करावी लागतात हा विषय आहे विषयाबद्दल बोलायच्या आधी आपण सगळ्यांना एक विनंती आहे की लवकरात लवकर खाली जे बेलचं बटन आहे आणि सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा म्हणजे पुढे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला इंटिमेशन येईल आणि तुम्हाला बघता येतील विषयावर बोलू जामीन म्हणजे काय जेव्हा एखाद्या गुन्ह्यात एखादी व्यक्ती अडकलेली असते ती व्यक्ती वकिलामार्फत कोर्टात जामिनाचा अर्ज करते आणि न्यायालय त्याला जामीन मंजूर करते जामीन मंजूर करणे म्हणजे काय असतं तर न्यायालय त्याला सांगते की अशी कुणी व्यक्ती बघ जी तुझ्याबद्दलची खात्री घेईल न्यायालयाला आश्वासित करेल की जर तू न्यायालयात येण्यास चुकला किंवा तू जर न्यायालयात वेळेवर आला नाही तर ह्या व्यक्तीने ही जबाबदारी घ्यावी की तो तुला आणून कोर्टात हजर करेल मग ही व्यक्ती कोण असते तर तो असतो जामीनदार जामीनदाराचे कर्तव्य काय असतात की जामीनदारा जामीनदार बरं कोर्ट जेव्हा जामीन देतं तेव्हा काही रकमेची जामीन असते ती त्याच्यात गुन्ह्याच्या गंभीरतेप्रमाणे ती रक्कम कमी जास्त होते म्हणजे जा अगदी कमीत कमी पंधरा हजार पाच हजारपासून ते जास्तीत जास्त वीस लाख पन्नास लाखापर्यंतही जामिनीसाठीची गरज असते आता हा जो जामीनदार असतो हा कोण असायला पाहिजे तर जामीनदारा अशी व्यक्ती पाहिजे की ज्याच्यावर स्वतःवर गुन्हा नोंदवलेला नाही आहे जो याआधी कुठल्याही व्यक्तीला जामीनदार म्हणून राहिलेला नाही आहे आणि तिसरं म्हणजे त्याच्याकडे स्वतःच्या नावावर क्लिअर टायटल असं मिळकत पाहिजे किंवा त्याच्याकडे शेतीचं सातबारा पाहिजे किंवा त्याच्याकडे घराचं पी पी आर कार्ड किंवा कॉर्पोरेशनचं पेड टॅक्स पाहिजे लेटेस्ट आणि नाही तर ता त्याच्याकडे सॉल्वन्सी सर्टिफिकेट पाहिजे किंवा मी दिवाळखोर नाही माझ्याकडे इतकं उत्पन्न आहे इतकी मिळकत आहे की मी जर गुन्हेगार कोर्टात हजर झाला नाही आरोपी कोर्टात हजर झाला नाही पळून गेला तर मी ती रक्कम त्याच्यातर्फे कोर्टात जमा करीन हा त्याच्या त्याचं ते कर्तव्य आहे आणि त्याच्यात त्याच्याबद्दल त्याच्यावर ही जबाबदारी असते आता याच्यासाठी कागदपत्र काय लागतील तर आधार कार्ड लागणार ला आहे सगळ्यात पहिले रहिवासाचा पुरावा लागतो तर आजकाल आधार कार्डमध्येच रहिवास पुरावा पण येतो नाही तर पासपोर्ट आहे इलेक्शन कार्ड आहे कॉर्पोरेशनचं टॅक्सचं बिल आहे ह्या सगळ्या गोष्टी लागतात याशिवाय फोटो लागतात आणि सॉल्वन्सी सर्टिफिकेट सात बारा किंवा पी आर कार्ड अशा त्याच्या प्रॉपर्टीच्या ज्या डिटेल्स आहेत ते लागतात त्यामुळे बेल म्हणजे काय जामीन म्हणजे काय जामीन कोण घेऊ शकतं आणि जामीनदाराचे कर्तव्य काय आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रं काय या चार गोष्टी आपण आज ह्या व्हिडिओतनं बघितल्या पुढच्या व्हिडिओत मी परत नवीन एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती देईनच तोपर्यंत खूप सुरक्षित रहा आनंदी रहा समाधानी रहा नमस्कार